जागतिक योग दिनानिमित्त बुधवारी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या समवेत युवा आणि ज्येष्ठांनी निसर्गाच्या सानिध्याने भरपूर असलेल्या माची प्रबळगड येथे योगासने केली. यावेळी पनवेलमधील इन्स्टिट्यूट ऑफ योग अँड आयुर्वेद आणि आरोग्य सेवा समितीच्या वतीने मार्गदर्शन तसेच प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यावेळी योग केंद्र प्रमुख सूर्यकांत फडके यांनी योग संदर्भात मार्गदर्शन केले. तर योग साधक अरविंद गोडबोले, नयना म्हात्रे, सारिका शेलार, श्रुती शेलार यांनी योग प्रात्यक्षिके सादर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून 21 जून 2015 रोजी पहिला जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. योग साधनेतून मिळणाऱ्या अनन्यसाधारण लाभांमुळे आज योग जगात सर्वत्र लोकप्रिय आहे. भारतीय ऐतिहासिक परंपरेचा अमूल्य ठेवा म्हणजे योग आहे, जो भारताने पूर्ण विश्वाला प्रदान केला आहे. सर्व जग कोरोनाच्या विळख्यात अडकलेले असताना भारतातील अनेक योगा प्रशिक्षकांनी हे विश्वचे माझे घर हाच विचार ठेवून सर्व जगामध्ये योग प्रशिक्षण दिले. विशेषतः मानसिक बळ वाढवण्यासाठी याचा उपयोग झाला. श्वसन मार्ग शुद्ध करणारी, फुफ्फुसांना बळकटी देणारी जलनेती ही शुद्धी क्रिया कोरोना काळात सर्वांसाठी लाभदायक ठरली. 21 जून जागतिक योग दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. त्या अनुषंगाने माची प्रबळगड येथे योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, माजी महापौर डॉ कविता चौतमठ, महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक हरेश केणी, उत्तर रायगड युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, शहर अध्यक्ष रोहित जगताप, सुभाष पाटील, अमोक प्रशांत ठाकूर, आदेश परेश ठाकूर, वारतोली ग्रामस्थ तसेच राकेश भुजबळ, हर्षवर्धन पाटील, सुमित झुंजारराव, अभिषेक भोपी, अक्षया चितळे, तेजस जाधव, अक्षय सिंग, साहिल नाईक, उदित नाईक, ऋषी साबळे, रोहन माने, शुभम कांबळे, अमेय देशमुख, श्रावण घोसाळकर, तेजस जाधव, देवांशु प्रबाळे तसेच युवा आणि ज्येष्ठ योगाप्रेमींनी योगासने केली. मागील काही वर्षांमध्ये झालेल्या योगा प्रचाराचा आढावा घेतला असता योग प्रशिक्षणाची मागणी सर्वत्र वाढत आहे. योगाकडे बघण्याचा शास्त्रीय दृष्टिकोन वाढीस चालला आहे. सर्व जगाला जोडण्याची ताकद योगशास्त्रामध्ये आहे. आपण सर्वांनी भारतीय परंपरेने आपल्याला प्राप्त झालेल्या या शास्त्राचा आदर करून याचे आपल्या दैनंदिन आयुष्यातील महत्त्व ओळखून योग जीवनशैली आपल्या आयुष्यात प्रत्यक्षपणे आणण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे आणि त्याचा प्रचार आणि प्रसार महत्त्वाचा भाग असून त्या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या समवेत योग दिन साजरा करण्याचा योग शेकडो जणांनी अनुभवला. आज 21 जून जागतिक योग दिनाच्या निमित्तानं आम्ही सर्व पनवेलकर प्रबळगड माची या ठिकाणी हा जागतिक योग दिन साजरा करण्यासाठी इथे उपस्थित राहिलो. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आम्हाला नवे जगाला अभिमान आहे आणि भारतातला योग हा त्यांनी जागतिक पातळीवरती नेला आणि जगामध्ये 150 जास्त देशांमध्ये हा जागतिक योग दिन साजरा होतो. आजही माननीय पंतप्रधान अमेरिकेत गेलेत पण तेही आज संयुक्त राष्ट्र समितीच्या सर्व सहकाऱ्यांसमवेत जागतिक योग दिन साजरा करणार आहेत. आज त्यांच्याच सूचनेप्रमाणे पनवेलमधलं हे निसर्ग पर्यटनाच्या दृष्टिकोनातून एक उत्तम केंद्र म्हणजे प्रबळगड कलावंतीण सुळका या ठिकाणच्या माची प्रबळगड या ठिकाणी हा योग आम्ही सर्वांनी मिळून केला. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 वर्ष या केंद्र सरकारच्या नेतृत्व केलेलं आहे आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या उपलब्धी त्यांनी या देशाला करून दिल्या या सर्वांचा आम्हाला अभिमान आहे. आज प्रबळगडासारख्या ठिकाणीसुद्धा पर्यटनाला येणाऱ्या लोकांना त्यांचं पेमेंट हे मोबाईल फोनच्या द्वारे करता येतं याचा आम्हाला अभिमान वाटतो आणि म्हणून याच पद्धतीनं या देशामध्ये क्रांती करण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व या देशाला लाभत राहू दे अशी देवाच्या चरणी प्रार्थना करतो आणि जागतिक योग दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था, रामशेट ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स, ॲडमिशन ओपन फॉर सेशन 2023 and 2024. कोर्सेस ऑफर BCom, BAS, BMS, BSc, BSc IT. Only college that conducts more than 200 actives for student development. Address: प्लॉट नंबर 1, सेक्टर 33, खारघर, नवी मुंबई. पिनकोड नंबर 4102104
affiliated to University of Mumbai. Contact number 9324155023, second 9359944107, third 9773012732, fourth 7303601555. Email ID principalrtcs@gmail.com.